राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या युवकांचे बेरोजगारी व अन्य प्रश्न सोडविण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा संघर्ष यात्रा काढली आहे. त्याच अनुषंगाने पुलगाव शहरात 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगरीत आगमन झाले आहे. त्यांचे वर्धा नदीच्या जवळ भव्य स्वागत करण्यात आले. पावसामुळे आयोजित कार्यक्रम 2 तास उशिरा झाला, पण भर पावसामध्येही संघर्ष यात्रेत हजारो युवकांची गर्दी होती. संघर्ष यात्रा पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचताच सभापती मनोज वसू, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर देशमुख, पुंडलिक पांडे, श्याम देशमुख, सागर टाकणेने रोहित पवार यांचे स्वागत केले. नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभेला रोहित पवार यांनी संबोधित केले. सहकार महर्षी व राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शेतकऱ्याने काढलेले पीक विम्याचे पैसे अजूनही भेटले नाही. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे कंबरडे मोडून टाकले तरीही या सरकारने अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाही, असा प्रश्न रोहित पवार यांनी या सरकारला विचारला आहे. या सरकारने 14,000 शाळा भाडे तत्वावर देण्याचा कट रचलेला आहे. येणारी पिढी अशिक्षित राहिली पाहिजे. शिंदे व फडणवीस सरकार फक्त आपले पानगे सेकत आहे, असे खोसड वक्तव्य रोहित पवार यांनी केले. हे सर्व प्रश्न थेट विधान परिषद नागपूर येथे मी मांडणार आहे, असे वक्तव्य, असे उद्गार रोहित पवार यांनी काढले. आमदार रोहित पवार यांच्या सोबत रोहित पाटील, वर्धा जिल्हा राष्ट्रवादीचे नेते सुरेश देशमुख, युवा नेते समीर देशमुख आणि अनेक कार्यकर्ता उपस्थित होते. आम्हाला मिळाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आपल्या सर्वांसाठी. आपल्या सर्वांसाठी अनेक प्रश्न, हेच मुद्दे आम्ही मांडणार आहोत आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हेच मुद्दे मांडणार. मला एक सांग सर, विद्यार्थ्यांसाठी काय सांगणार तुम्ही? आज विद्यार्थी जो हवालदिल झालाय त्याच्याबद्दल काय सांगणार? हवालदिल झालाय म्हणून तर संघर्ष यात्रा काढली. मला एक सांगा, शिंदे आणि फडणवीस सरकारला तुम्ही कशा नजरेने बघता? संघर्ष यात्रा राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी तयार व्हा. स्वतःबद्दलच विचार करणारे हे सरकार आहे. आपल्या लोकांचा विचार करणारं सरकार पाहिजे. त्यामुळे या सरकारला आम्ही जाब विचारणार आहे की आज महाराष्ट्र का अडचणीत आहे आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मला एक सांगा सर, हे ज्यांनी जे ह्या सरकारने शाळा विकायला काढलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय? आम्ही त्याचा विरोध करतो. जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा विचार हे करत आहेत. तसंच 16,000 शाळा हे बंद करणार आहेत. जी शिक्षक भरती व्हायला पाहिजे ती अजून सुरू झालेली नाही. तर या अनुषंगाने सामान्य लोकांची जी मुलं ज्यांची आर्थिक अडचण आहे अशा मुलांनाच त्यांचा जो शिक्षणाचा हक्क हे सरकार काढून घेत आहे. कदाचित या सरकारला असं वाटत असावं, येणारी पिढी ही शिकू नये, म्हणजे ते सांगतील तसं ते ऐकतील, पण हे चुकीचं आहे. आपण महाराष्ट्रात आहोत, या मुला मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही लढत आहोत. सर मला एक सांगा, काल तुम्हाला एवढा पाऊ पावसात वादी वाऱ्यामध्ये तुम्ही एवढा मोठा पायी चालले, तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला सर? प्रतिसादापेक्षा आम्ही पावसात चालत होतो. त्याचा एक अर्थ आहे की पाऊस हा कदाचित चालत असताना अडचणीचा वाटला, तरी अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याला जी अडचण आहे ती आमच्यापेक्षा खूप मोठी आहे. त्याचं एक प्रतीक म्हणून शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. काही भागात दुष्काळ, काही भागात ओला दुष्काळ आहे, आणि मग याच्याकडे सरकारचं लक्ष जावं म्हणून आम्ही पावसात चाललो होतो. मला एक सांगा सर, शेतकऱ्यांनी पीक विमे काढले, अजूनही शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले त्याच्याबद्दल? युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे, त्याच्यासाठीच आम्ही चालत आहोत. चेष्टा या सरकारकडनं गरिबाच्या आणि शेतकऱ्याची केली जाते, त्याचा विरोध म्हणून आम्ही हे सगळे मुद्दे आणि त्याला ज्या काही अडचणी आहेत शेतकऱ्याला त्या सगळ्या आम्ही अधिवेशन मांडले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.